आपण बर्थडेसाठी खरेदी करायला आलेलो आहोत हरिओम ज्वेलर्समध्ये। चला मग आता आपण आज जाऊया। सर आपल्याला अंगठा दाखवतात ही अंगठी आवडलेली आहे आपल्याला। ठीक आहे, ती पॅक करा। अंगठी पसंत पडलेली आहे। सर आता आपल्याला बाळासाठी हातातले चांदीचे कडे दाखवत आहेत। ते कडे जर आपल्याला पसंत पडले तर तेही आपण घेऊया। ही माटली आहे, ही आपण जरा कमी जाते, ती ॲडजस्ट करते, छोटे मोठे करते। ते डिझाईन वेगवेगळे आहे, वजन सारखे ते डिझाईन। हे कडे आपल्याला पसंत पडलेले आहेत तर आता आपण हे कडे पण घेऊया। तुम्हाला सांगायला काय होतं अंगठी आणि माटी पाडतोली खूप सुंदर कडे आहेत बघा। हे छोट्या बाळांसाठी आणि ह्या दोन्ही वस्तू आपल्याला आवडलेल्या आहेत बघा। एक अंगठी आहे आणि हातामधले कडे कडे ते पण खूप छान आहेत। आता आपण हे दोन्ही घेणार आहोत। सरांचा पेमेंट केलेला आहे। छोट्या बेबीची एक खरेदी झालेली आहे। आता आपण दुसरी खरेदी करायला चाललो आहोत। आपली शॉपिंग झालेली आहे। आता आपण घरी जाऊन पार्टीला जाण्याची तयारी करूया। आपली पार्टीला जाण्याची तयारी झालेली आहे। चला तर मग आता आपण पार्टीला निघूया। आत्ता संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आपल्याला पार्टीला 6 वाजता पोहोचायचं आहे।
सहाला पाच कमी असताना बरोबर आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आपण हॉलमध्ये पोहोचलो आहोत. आपल्याला आजी दिसते तर आता आपण आजीजवळ बसूया. आता तुम्हाला दिसत आहे आजीच्या मैत्रिणी. आजी मैत्रिणीसंग गप्पा मारत आहे. आजी इथे मैत्रिणीबरोबर बिझी आहे आणि परीचे फोटोशूट चालू आहे. कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदरच परी तिच्या मामे आजोबांबरोबर फोटो काढण्यात बिझी आहे. मुलाच्या नामकरण विधी या ठिकाणी होणार आहे. तर त्यांच्या त्या नामाने यांना विनंती करतो की या ठिकाणी यायचं आणि या मुलांचं नाव जाहीर करायचं. आता लवकरच बाळाचं नामकरण होणार आहे असं त्यांच्या हाताने जाहीर केलेलं आहे. तेव्हा आयांचा या ठिकाणी प्रथम वाढदिवस त्या ठिकाणी संपन्न होत आहे. तेव्हा त्या आयांना बाळाचं नामकरण झालेलं आहे आणि बाळाचं नाव आहे आयांश.
तर हा होता बाळाच्या नामकरणाचा व्हिडिओ।